फक्त एकच विद्यार्थी आपला मनोगत व्यक्त करणार आहे। जे संविधान होऊन जळाले स्वातंत्र्य यज्ञकुंडा या वीरांच्या चरणी आम्ही करीतो प्रणिपात। सन्माननीय व्यासपीठ विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, मी या दोन शब्दात माझे मनोगत आपल्या समोर मांडणार आहे। आपण 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झालो, इंग्रजांच्या गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त झालो, अनेक वर्ष पारतंत्र्य खिपतत पडलेली भारत माता स्वतंत्र झाली। मला नेहमी एक प्रश्न पडतो की खरेच आपण स्वतंत्र झालो आहोत का? स्वातंत्र्य सत्तरी पूर्ण करत असताना अनेक प्रश्न आजही आपल्या समोर आवाज सुरू आहेत। पूर्ण वेळ वीज, पहिला शुद्ध पाणी यांची अजूनही कमतरता आहे। आजही अनेकांना जायला नीट रस्ता नाही। आम्हाला पाण्यासाठी 6-6 महिने टँकरवर अवलंबून राहावे लागते। याशिवाय देशांतर्गत काश्मीर सारखेही प्रश्न आहेत। आज ना मुलगी आईच्या पोटात सुरक्षित आहे, ना पोटा बाहेर सुरक्षित आहे। दुर्दैव कोपर्डी सारख्या घटना सतत घडत आहेत। मुलींच्या व महिलांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत अतिशय गंभीर समस्या आहे। मी कोण? एक मुलगा, विद्यार्थी, एक भाऊ आहे का? नाही, तर सर्वप्रथम मी एक भारतीय आहे। अब्दुल कलामांना एक सुंदर भारत देश बनायला पाहिजे होता, तसे मला भारत देश परंतु मी एकटा हे परिवर्तन घडू शकत नाही। आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे आपण करू शकतो। पाऊस नेहमी पडत नाही, सारखा दुष्काळ पडतो। या शेतकरी आणि जनावरे अक्षरशः होकरली जातात। यावर उपाय म्हणून वृक्ष लागवड असणे आवश्यक आहे। झाडाचे आपले कितीतरी फायदे आहेत। झाड तसे एकही नाही की ज्याचा मानवावर उपयोग होत नाही। पान, फूल, फळ, खोड, साल, दूध या सर्वांचा आपल्याला उपयोग होतो। म्हणून प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावले पाहिजे आणि ते जगवले पाहिजे। आजचे नगरसेवक माननीय श्री रंगनाथराव धोंडे यांच्या वाढदिवसानिमित्ताने 250 जास्त झाडे लावून एक आदर्श घालून दिला आहे। तसेच चैतन्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय श्री दत्ता काकडे यांनी आणलेले वृक्ष लावले आहेत। मी आणि माझे मित्र या झाडांची निगा राखणार आहोत। जहा डाल डाल पर सोने की चिडिया करती है बसेरा, जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा। उन्हें एक आपला हर भारत निर्माण करत आहे, राष्ट्रीय एकात्मता काळजी करत आहे। एक ठिकाण कवी मोहम्मद इकबाल म्हणतात, मजा बन ही सिखाता आपस में बैर रखना, मजा बन ही सिखाता